काल विधानसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला होता आणि बरेच वेळेला विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. जयंत पाटील यांच्या निलंबनाची घटनाही कालच घडली. याच मुद्द्यावरनं विरोधक आता आक्रमक होत आहेत आणि आज दिवसभरात विधानसभेच्या कामकाजात विरोधकांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. ते पायऱ्यांवरतीच बसून आंदोलन करतील, परंतु विधान परिषदेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार नसेल. परिषदेच्या कामकाजात विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होतील. ही थेट दृश्य विरोधकांच्या आंदोलनाची आपण पाहतोय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तीनही पक्षांचे आमदार एकत्रितरित्या सरकारचा निषेध नोंदवत आहेत, पायऱ्यांवरती आंदोलन करत आहेत. जर विरोधक सभागृहामध्ये कामकाजात सहभागी झाले नाहीत तर अर्थात सभागृहाचं कामकाज पुढे चालू शकणार नाही. कारण एक विशिष्ट संख्या लागते सभागृहाचं कामकाज पुढे सुरू ठेवण्यासाठी. जर विरोधकच येत नसतील तर प्रश्नांवरती, विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न. सध्या विरोधी आमदार पायऱ्यांवरती आंदोलन करतात आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध आणि कर्नाटक सरकार विरोधात आपलं सरकार ठोस भूमिका का घेत नाही, हा प्रमुख आक्षेप विरोधकांनी नोंदवलाय. दरम्यान छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. हे विरोधकांचं आंदोलन आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात. आज विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीये. निलेश बुधावले आंदोलनाची माहिती देतील. निलेश, काय काय बॅनर्स आहेत विरोधकांच्या हातामध्ये, कशी घोषणाबाजी होतीये, काय आजचा अजेंडा विरोधकांचा? प्रामुख्यानं कर्नाटक विषयावरून या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काल ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये कर्नाटक विधानसभेमध्ये एक ठराव पास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला एक इंचही जागा दिली जाणार नाही अशा पद्धतीचा तो ठराव होता आणि त्यानंतरच आपण समोर पाहतोय या ठिकाणी आता विरोधकांकडून आंदोलनाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी पक्षाचे सर्व आमदार या ठिकाणी काळ्या पठ्ठ्या बांधलेल्या आहेत त्यांना डोक्याला आणि ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार देखील अशा पद्धतीचा ठराव पास करणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचं आंदोलन सुरू राहील अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. एकीकडे काल जयंत पाटील यांचं जे निलंबन झालं आणि दुसरीकडे आता कर्नाटकच्या मध्ये जो ठराव पास करण्यात आला अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून हे आंदोलन या ठिकाणी होत आहे. प्रामुख्यानं कर्नाटकच्या मुद्द्यावर आता विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवर या ठिकाणी आंदोलन करत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षाचे आमदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदिती तटकरे या ठिकाणी आहेत, धनंजय मुंडे आहेत, रोहित पवार आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी कर्नाटकमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टींचा निषेध देखील केला होता. ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. काळ्या रिबिन्स या आमदारांना बांधलेले आहेत आणि ते या ठिकाणी निषेध करताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी फ्रंटवर आहेत. वैभव नाईक शिवसेनेचे आता यामध्ये सहभागी झालेले आहेत. काही वेळातच विरोधी पक्षनेते अजित पवार यासोबतच आदित्य ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी येऊन आंदोलन करणार असल्याची सध्या माहिती आहे. सध्या तरी या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि कालची जी घटना घडली आहे त्या घटनेवरून विधानसभेच्या कामकाजामध्ये सहभागी व्हायचं नाही अशा पद्धतीचा एक महत्वाचा निर्णय देखील काही वेळापूर्वी महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सीमावादाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र सरकारला कुंभकर्णाची उपमा दिली जाते आणि याच मुद्द्यावरती आक्षेप घेत जेव्हा कर्नाटकचं सरकार इतकं आक्रमक होत आहे तेव्हा आपलं सरकार थंडपणे प्रतिसाद का देत आहे, जशाच तसं उत्तर का दिलं जात नाही आहे, हा प्रमुख आक्षेपही विरोधकांचा आहे. आणि आज दिवसभराच्या कामकाजात सहभागी न होण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.